जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आचार्य गजाननराव गरुड यांच्या 35व्या स्मृतिदिन निमित्त ग्रामीण रुग्णालयात फळवाटप व रक्तदान शिबिर तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचं उद्घाटन व प्रतिमा पूजन जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची गंगोत्री खेडेगावपर्यंत पोहोचली. उत्साहाचा झरा म्हणा की आत्मविश्वासाचा मेरू पर्वत, उत्साहाचा झरा म्हणा की आत्मविश्वासाचा मेरू पर्वत म्हणावा किंवा रंगातील मरुद्या म्हणा. एवढंच नाही तर दोन वेळेस जेवणाची सोय होऊन गेली. शिक्षणाचं महत्व समजून सांगितलं, दोन वेळेस जेवणाची सोय होऊन गेली, मग काय पोटाची खळगी भरायच्या निमित्तानं आमच्यासारख्या मुलांना शिक्षणाचं महत्व स्वतः रुग्ण करून दिलं. माझ्या मित्रांनो, तुम्ही येथे बरेच शेतकरी, शेतमजूर, कारागीर, मैदानाच्या कुटुंबातील आणि स्वाभिमानाला शिक्षण घेतात. हेच सर्व पुण्य स्वप्न होते. मित्रांनो, मला इथे आपल्याला सांगायचं वाटतं की आमची शाळा ही माणसं घडवणारी शाळा आहे. आमची शाळा ही माणसं घडवणारी शाळा आहे. इथे पैशांपेक्षा जास्त परिस्थितीला महत्व दिलं. इथे पैशांपेक्षा जास्त परिस्थिती शाळा आहे. बारा बालुच्या दारांची, विविध जाती धर्मातील मुलांची आणि बहुजनांच्या मुलांची ही शाळा आहे. हेच संस्कार बापू साहेबांनी आमच्या तुझे आणि हेच संस्कार स्वर्गवासी अण्णा साहेब आणि दादा साहेबांच्या रूपाने आमच्या पाठीवर राखून उभे आहे. या प्रसंगी तहसीलदार अरुण शेवाडे यांनी स्वर्गीय बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकून स्वातंत्र्यपूर्व काळापासून बापूसाहेबांनी जे महान कार्य केलं ते शब्दात सांगायचं झालं शब्द अपूर्ण पडतील असं मत व्यक्त केलं. उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी जीवनात प्रगती करायची असेल तर शिक्षण महत्वाचं आहे. तुम्ही ज्या शाळेत शिकून मोठे व्हाल, प्रगती कराल, या शाळेचं व तुमचं नाव लौकिक करा, हीच बापूसाहेब यांच्यासाठी खरी आदरांजली राहील असं म्हणत जीवनात प्रगती करत असताना आपले चांगले विचार, ध्येय डोळ्यासमोर ठेवा व जिद्दीने वाटचाल करत राहा. आत्मविश्वासाने खंबीरपणे ध्येयाकडे वाटचाल करा. पावलोपावली येणारे बरे वाईट अनुभव व टीका टिप्पणी या गोष्टींकडे लक्ष न देता ध्येय साध्य करण्यासाठी बहिरे व्हा असं सांगत 3 बेडकांची गोष्ट सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मला आता या ठिकाणी सांगितलं की शेंदुर्णी संस्थेचे विद्यार्थी अर्चना दुसाने या असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहेत पालघर या ठिकाणी. त्यांच्यामुळं आपल्या संस्थेचं नाव मोठं झालेलं आहे. हे पहा, मी या ठिकाणी पोलीस आहे. आपल्या शाळेची विद्यार्थिनी अर्चना दुसाने असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहे. कुठून शिकली ही मुलगी? या मुलीमुळं आता कोणाचं नाव रोशन होऊ राहिलं? कोणाचं? तिचं आडनाव मोठं झालं की नाही? तिच्या वडिलाचं नाव मोठं झालं? तिचंही नाव मोठं झालं? आपल्या शाळेचं नाव मोठं झालं? त्याबद्दल त्या मुलीचं एकदा काळ्यावर अभिनंदन करा. आणि उद्या जर शेंदुरीतून एखादा जर गुंड निघाला, चोर निघाला, बदमाश निघाला आणि त्याच्यामुळे जर शाळेचं नाव बदनाम झालं तर होऊ शकत. जर तुम्ही चुकीचं जर काम केलं तर हे पहा, तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला टाळ्या वाजतात. तुम्ही चांगलं काम केलं तर तुमचा पेपरला फोटो येतो. मी चांगलं गायडन्स करतो म्हणून मी या ठिकाणी ते साहेब रेकॉर्डिंग करू राहिले तर बरोबर. आणि मी जर चुकीचं काम केलं तर काय होईल? किंवा तुम्ही चुकीचं काम केलं तर काय होईल? आपलं स्वतःचं नाव खराब होईल का? आपल्या आईवडिलांचं नाव खराब होईल? आपल्या गावाचं नाव खराब होईल? आपल्यामुळे आपल्या तालुक्याचं नाव खराब होईल? सगळे लोक आपल्याला वाईट नजरेने बघतील. त्याच्यासाठी आपल्याला आपलं स्वतःचं नाव उज्ज्वल करण्यासाठी, आपल्याला आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी, आपल्याला आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी शिक्षण ही सर्वात मोठी संधी आहे तुम्हाला. या प्रसंगी गरीब विद्यार्थ्यांना कपडे, शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं. तसेच वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, खेळ यात विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला प्राचार्य वासुदेव पाटील, उपप्राचार्य श्याम साळुंके, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी महेश पाटील, प्राध्यापक अप्पा महाजन, डॉक्टर दिनेश पाटील, पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगडे, सागरमल जैन, उत्तमराव पाटील, सुनील गरुड, शांताराम गुजर आदी मान्यवर पंचकोशीतील नागरिक व विद्यार्थी हजर होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतानं करण्यात आली, तर कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी बंजारा, मराठी आणि संस्कृत भाषेमध्ये भाषणं दिलीत. संस्कृत भाषा बऱ्याच कालावधीतून ऐकायला मिळाली असल्यानं सर्व श्रोते कान टवकारून ऐकत होते. प्रत्येक देशाचे इतिहास शूर सैनिक कर्तृत्वाने दाखवे, देशा समरांगणमध्ये सर्वश्रेष्ठ कर्तव्य एतासा विस्तृत वर्णन तथा पराक्रमस्य कथा वयं सर्वे पठामि. किंतु समाज सुख संपन्न समृद्ध आरोग्य संपन्न भवेत, सर्वेषां कृते उदरभरणं भोजनं तथा अन्न वस्त्र निवार उपलब्धि भवेत, समाजस्य सर्वे स्तरे समाधानं भवेत, एतदर्थ अखंड कार्य कृत्वा विविध संत समाज सुधारक कलावंत कवी नीतिमान धर्मवेत्ते इत्यादया समाज दूरिनः समाज उन्नतिस्य अखंड कार्य कृतवत्. तेषां सर्वेषामपि एक बाप महोदय अस्ति. अस्मिन् प्रति पण्डरपुरनगरे बाप महोदयेन शिक्षण गंगोत्री प्रस्थापितः. बाप महोदयस्य विचार आगामी बालकान बाप महोदयस्य विचार आगामी बालकान समुद्रमध्ये स्थित होकायंत्र इव मार्गदर्शक. परिश्रमशील मानवस्य जीवन सुखकर कथ भवेत, एतदर्थ शिक्षणस्य आराधनां कृत्वा बाप महोदयेन स्वयं अध्ययनं कृत्वा मानव जीवनस्य उन्नतिम साधयेत. हेमंत पुष्पाणि निर्मातु भवन सन्ति शिल्पिन, तत्र सौरभ निर्माणे तु चतुरान्न एष सुभाषित सार्थं बाप महोदयेन कृत्वा. समाजातील रडलेल्या गमलेल्या घटकांची मुलं शिक्षकाच्या शिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेले पाहिजे आणि चांगले प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी झाले पाहिजे. आणि हे अशा अधिकारींना बघितल्यानंतर नक्कीच तुम्ही खोंगाट बांधाल की आपणही जीवनात काटकडे साहेब झालो पाहिजे, शेवाळे साहेब झालो पाहिजे, इंगळे साहेब झालो पाहिजे. तुमच्या वडिलांच्या फार अपेक्षा असतात आणि आपणही स्वतः एक ध्येय आणि उद्दिष्ट काढण्यासाठी जीवनामध्ये जिद्द आणि चिकाटी ठेवली पाहिजे. ही संस्था जरी ग्रामीण भागात असेल तर या संस्थेचा मूळ गाभा आणि मूळ उद्देशच हा राहिलेला आहे की अरे तांड्या वाड्या वस्तीवर जे मुलं मालखेडा असेल, आंबेवडगाव असेल, गणेशनगर असेल, लिया असेल, मुंबईमध्ये सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर, DYSP, CO असे अनेक अधिकारी तांडेवाड्या वस्त्यामधून झालेले आहेत आणि याही पुढे या प्रशासकीय सेवेमधून आपल्यातले विद्यार्थी विद्यार्थिनी घडले पाहिजे, गेले पाहिजे ही भावना आणि हीच खरी श्रद्धांजली आचार्य गजाननराव गरुडांना ठरेल. कारण त्यांची ही संस्था काढताना जे ध्येय आणि उद्दिष्ट काढण्यासाठी गुरुजन जे पराकाष्ठा करतात आणि त्याला जी साथ तुम्ही देतात हीच खरं बापूकाकांची शिकवण आणि आदर्श आपण सगळ्यांनी निर्माण केला पाहिजे.